ठाणे तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणूक जाहीर झाल्या, त्याचवेळी लंके यांनी बिनविरोध निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा विकास निधी देण्याची जाहीर केल्याप्रमाणे बिनविरोध झालेल्या तालुक्यातील 9 गावांना लंके यांच्या आश्वासनानुसार 25 लाखांचा विकास निधी मिळणार असून तालुक्यातील ज्या गावांमध्ये केवळ 1 ते 2 जागांसाठी निवडणूक होत आहे त्यांना 25 लाखांचा निधी मिळणार नाही। आमदार हा बिनविरोध निवडणुका झालेल्या गावाचा नसून तो संपूर्ण तालुक्याचा असतो। विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी संपूर्ण तालुक्यातील अनेक गावांनी आमदारांना त्यांच्या गावातून मताधिक्य दिले आहे। मग आमदार निधी फक्त बिनविरोध गावांनाच देणं हा दुजाभाव असून आमदार निधीवर बिनविरोध गावांची मक्तेदारी आहे का असा सवाल तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते विचारत असल्याने आमदार लंकेंची गोची झाली असल्याचे चित्र आहे। पारने तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या, त्याचवेळी लंके यांनी बिनविरोध निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचा विकास निधी देण्याचे जाहीर केल्याप्रमाणे तालुक्यातील बिनविरोध झालेल्या 9 गावांना लंके यांच्या आश्वासनानुसार 25 लाखांचा विकास निधी मिळणार आहे, त्यावरून वाद निर्माण होण्याचे चिन्हे आहेत। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।